हेलो हेलो सर, बोल ना आदित्य। M3 सुटला म्हणलं माझा. अरे वा, अभिनंदन। थँक यू. आणि तुझ्यासोबत होते एक दोन मित्र, त्यांचं त्यांचा पण सुटला. अरे वा, भारी काम झालं बघा तुमचं, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यामुळं. अरे असं काय रे, तुम्ही मेहनत केली बाळांनो। या रविवारपासून मी वीकेंड बॅच चालू करते, ओनली संडे। आणि PL मध्ये क्रॅश कोर्स पण राहतीलच, तर कोणी मित्र असतील सांगा त्यांना नक्की। हो हो, नाशिक मध्ये कोणी असले, पुण्यामध्ये असले नक्की सांगा। ओके, नक्की सांगणार। चालेल चालेल, पुन्हा एकदा अभिनंदन तुम्ही। थँक्यू थँक्यू। हॅलो, नमस्कार मंकेत सर। नमस्कार फुल आदित्य, काय म्हणतोयस? अभिनंदन करून टाकतो तुझं आता। एकदम निघाला, मग माझे शब्द खोटे होत नाही बाळा, मी सांगितलेलं तुला। हो, धन्यवाद धन्यवाद। अरे ये मग भेटायला ये ना, चॉकलेट घेऊन जा माझ्याकडून मस्त। चॉकलेट आपण पार्टी करू। आणि अजून पण माझे मित्र आहे घराजवळचेच, त्याचं पण राहिलंय M3, आणि अजून त्याच्या मित्रांचं राहिलेलं आहे। सगळ्यांना घेऊन ये, आणि त्यांना म्हणा M3च नाही, अजून दुसरे विषय पण आहे तुमच्या डिपार्टमेंटचे, मेकॅनिकलचे। आईच्या मैत्रिणीचाच आहे तो मुलगा, इतक्या त्यांच्या फादर झाल्या लगेच रेफरन्स दिला तुमच्या। काहीच अडचण नाही ना, मग त्याला हे सांग की M3 सोबत अजून डिपार्टमेंटचे दुसरे पण विषय होता, तेही कर म्हणा, म्हणजे चांगला डिस्काउंट भेटेल आणि चांगल्या मार्कावरून गेल ते पण। हो हो, आणि मम्मींना सांग माझ्याकडनं की सरांनी सांगितलं होतं ते खरं झालं सगळं, आठवण काढली म्हणा। चालेल, आणि तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन। धन्यवाद धन्यवाद सर। अभिनंदन ज्ञानेश्वर। हो सर, अभिनंदन। तुमचं खरं करायला पाहिजे, मी कालच फोन करणार होतो पण म्हटलं बिझी असेल। हो, आज दिवसभर इतके कॉल आलेले, 101 कॉल मी फार व्यवस्थित म्हणजे वैतागून गेलेलो। ग्रुप वरच बघ ना, मुलं इतके फक्त प्रत्येक जण टाकायचं, पाच मी पण टाकणार होतो रिझल्ट पाहिजे, पाच पण नको म्हणतो। काही अडचण नाही सर। आणि तुझ्यासोबत होते आदेश, तोही झाला ना? बस तो झाला तिथे, त्याची काय माझी स्वतःहून सांगतो का, आम्हाला सगळे विषय सोपे सोडून। बरोबर आहे। आणि बॅक राहिला, अरे ऋषिकेश तर राहिला का फक्त? ती काहीतरी मिस्टेक केली असेल, आणि जो मी आलो होतो नाशिकलो जायचं म्हणून, त्याचा बॅक राहिला कस करायला त्याने माहिती, आता फोटोकॉपी टाकावं लागेल। चालेल, फोटोकॉपी टाक म्हणा, काही काळजी नको, निघून जाईल। आणि जर राहिलाच ना तरी पण तरी ये म्हणा। हा हा, नाही मलाही खात्री होती, कारण सिव्हिलचं अख्खा आपलं ते चाललं ना, रंग खुट्टा ते सगळं। आज मी दाखवलं आपले फ्रेंड वगैरे आहे ना, त्यांना भरपूर जणांची इच्छा आहे पर्पल हॅट जॉईन वगैरे करायची। चालेल ना, त्यांना म्हणा इकडे या किंवा तिकडे मोठी बॅच करा, काही येतात पण आले मागच्या वेळेस पण येऊन गेली ते। ओके ओके। आणि मुलांना ही सांग, SA1 आहे, आता सॉम आहे, FM1 पण आहे। तर SA1 आहे ना, SA1 खूप आहे, फक्त एक प्रॉब्लेम असा, SA1 माझा स्वतःचा बॅक राहिलेला आहे। अरे बापरे, कस करायला माहित नाही, फोटोकॉपी टाकतो पण फोटोकॉपी डिपेंड नाही राहून चालणार। मग संडे बॅच जॉईन करून टाका ना, संडे बॅच चालू आहे SA1 ची, FM1 ची। फक्त संडे लागते का? ओनली संडे करू शकता तुम्ही, 3 तास असते। किती ते किती वाजे? किती म्हणजे सकाळी समजा 10 आले, 10 ते 1 अशी असेल, 10 ते 1 असेल सर। इन सेम नंतर जॉईन करा ना, पुढच्या संडेला जॉईन केलं तरी चालेल ना, काही अडचण नाही ना, इन सेम झाल्यानंतर करा। आमच्या क्लासचा जेव्हा रिझल्ट पाहिला, ज्यांची बॅकलॉग आहे ना, ते कंपल्सरी SA बॅक आहे। सगळ्यांना सांग, जर तुम्ही 10-15 जण जर येत असणार तर भारी होईल। ज्याला यायचं तो येऊ शकतो, कारण कसं आता कळतं ते नंतर कळतं, बॅक राहिल्यावर कळतं। हो ते तर आहेच। त्याने मी शक्यतो नाही, मी क्रॅश कोर्स लावणार होतो पण संडे भारी ना, हे ओनली संडे, कारण बाहेरचे मुलं आहेत ना ते, त्याच जेव्हा आता संडेच्या बॅचला राहतात ते बाहेरचेच असतात, कोणी येवल्यावरून येतं, कोणी चांदोळवरून येतं, नांदगाववरूनही पोरं येत आहे। हा म्हणजे लास्टला क्रॅश कोर्स पण करता येईल। हा मग इकडे केलं की पुन्हा क्रॅश कोर्स मध्ये रिव्हिजन होऊन जाते, फ्री मध्ये रिव्हिजन होऊन जाते, कारण जर क्रॅश कोर्स लावलो ना तर मला माहिती माझ्या रिव्हिजनला टाइम भेटत नाही ना, मग टाइम नाही भेटायचं, थोडं अडचण येते ना। मग आता टॉप का करता पोरं, जे रेग्युलरचे पोरं करता का, कारण ते रेग्युलर मध्ये एकदा शिकून घेता, काही वीकेंड बॅच मध्ये राहता ते वीकेंड मध्ये शिकून घेता, आणि मग क्रॅश कोर्स मध्ये रिव्हिजन करता, त्याच्यामुळे त्यांचा फायदा होऊन जातो असतो त्यांना, ते गॅरंटी होऊन जाते। कोणी जर सोबत असेल तर पाहतो, नाही तर मला काय प्रॉब्लेम नाही, इकडून एकटा काय प्रॉब्लेम नाही। चालेल चालेल, तसंही कर। संगमनेरहून 2 जण येत आहे ना डिप्लोमाचे? हा जे डिप्लोमाचे येतात त्यांचा माझ्या एवढा संबंध येत नाही, पण मी येतो, कारण की माझी आता इन्सन झाली ना, मी 99% येण्याचा प्रयत्न। क्रिटिकल आहे का पोरांचा आता? हा क्रिटिक, माझा क्रिटिकल गेला, एकच गेला ना क्रिटिकलला। बरोबर आहे। आणि एक आहे तो पप्पाचे साऊ हार्ड आहे ना,
नाही काही विषय नाही, मी सांगतो मुलांना की संडे बॅच आहे, ज्याला येतो तो येईल, कारण की लांब आहे त्याच्यामुळे मुलं कंटाळा करतात, पण नंतर मग क्रिटिकल जाण्यापेक्षा येईल ज्याला त्यांना म्हणा पाच संडे आपण गेलो तरी विषय क्लिअर होऊन जातो म्हणा पाचचा संडे मध्ये, आणि त्याच्यानंतर पुन्हा क्रॅश कोर्स मध्ये रिव्हिजन करायला भेटते म्हणा ती फ्री असते, मग एकदम परफेक्शन होऊन जातं. आता एम थ्री माझा निघण्याला मेन रिझन मी तिकडे नाशिकला आलो नसतो, रिव्हिजन झाली नसती. बरोबर आहे, निलेशचाही निघाला का? सगळ्यांचाच निघाला म्हणजे फक्त ऋषिकेशचा निघाला. सगळ्यांनी निघाला काही अडचण, ऋषिकेशला म्हणा तसं कर. आणि आमच्यामुळे ना म्हणजे सात ते आठ मुलांचा निघाला. ते स्वतःहून सांगते का पर्पल हॅट मुळे निघाला. आता त्यांची काही व्हिडिओ काढून पाठवले तुम्हाला, पाठव ना व्हिडिओ पाठव ना मग तर भारी होईल ना. त्यांना आम्ही शिकवलं. अरे भारी, मित्र आहे मित्र आहे, त्याला आपण तसं नाही म्हणू शकतो आम्ही फी वगैरे शिकवायलाच पाहिजे. बरोबर आहे, पण ते म्हटले ना जेव्हा तुम्ही क्लास लावला पर्पल हॅट, समाधान वाटलं का आपला क्लास एकदम भारी निघाला. हो आणि रिझल्ट फार भारी आला, 98% रिझल्ट आला आहे, म्हणजे 589 विद्यार्थी होते टोटल सगळे विषय मिळून, तर नाशिक ब्रांचला मिळून, नाशिक ब्रांच मध्ये फक्त 589 पैकी जवळजवळ 550+ विद्यार्थी पास झालेत. सगळीकडे दखल घेतली जाते त्या गोष्टीची, रिझल्ट आहे तेच ना रे भारी. दर बॅचला तुमचा म्हणजे रिझल्ट वाढतोच आहे तो वाढतो. एक काम कर ह्या पोरांना म्हणा, तुम्हाला सरांना काही करायचा व्हिडिओ बनवून पाठवू ना, युट्यूबला व्हॉट्सअपला पाठवा, ते आम्ही टाकतो युट्यूबला. मग जसे मागच्या पोरांनी बनवल्या तशा मॅच्युअर आहे, लास्ट फील पण काही प्रॉब्लेम नाही, जमलं तर काही गॅरंटी नाही. व्हॉट्सअपला सरांना लिहा म्हणा किंवा एक टेक्स्ट मेसेज करा म्हणा सरांना. चालेल ना, काय विषय नाही, चालेल ना सांगतो. चालेल चालेल, चल ठेवू मी. हो हो हो, बाय, काळजी घे. हॅलो, गुड मॉर्निंग, अभिनंदन तुझं. अरे बापरे, मग सर तुला डबल अभिनंदन, भारी मार्क केले आहे माझ्यामुळे. काही नाही, तू मेहनत केली, पर्पल हॅट तर तुमच्या सोबत होत, पण मेहनत तुमची होती बाळांना. फॉर्म नाही निघाला, क्लास करून घ्यायचा, कारण मी सांगितलं ना आपल्याला नुसतं पास नाही व्हायचं, आपल्याला टॉपर व्हायचंय आणि हुशार विद्यार्थी आहे तू, अशा वेळी करायला पाहिजे. मी करून देईल फीज मध्ये व्यवस्थित, काही काळजी नको. आणि बाकी मित्रांना सांग. रिचेक नाही रे, तसं काही नसतं, मी खरं सांगतो तुला, फक्त तुझे 500-600 रुपये एक्स्ट्रा जातील, त्याच्यानंतर पुन्हा 200-100 रुपयाचे 700-700 रुपये जात आपले, क्वचित एखाद्याच होऊन जात. आपल्यामध्ये हो मार्क कळेल ना तुला, आता 2-3 दिवसांनी ना मार्क येतील की ऑनलाईनला किती होते, थेरीला किती होते, म्हणजे तुला कळेल. चालेल चालेल, हो हो, काही अडचण नाही. आणि मुलांना मित्रांनाही सांग, तू इंटरेस्ट असेल तरी पण एफ एम ची पण बॅच चालू झाली तुमच्या, एफ एम आणि थर्मोडायनामिक टर्बो मशीन वगैरे, हा ते पण मग तेही करू शकतो. चालेल चालेल, आणि अभिनंदन पुन्हा एकदा, मला कळव मार्क आल्यानंतर. हो सर, चालेल. ओके ओके, चालेल, काळजी घे. हॅलो, बोला इथे सर. सर खूप खूप धन्यवाद सर. अरे वा, अभिनंदन तुझं खूप खूप. आणि आम्हीच काय झालं, तो पण ऑल क्लिअर निघला सर. अरे वा, जबरदस्त, भारी रिझल्ट लागला सगळ्यांचा. मी पण ऑल क्लिअर झालो सर. हो तुझं पण खूप खूप अभिनंदन. ओके ओके ओके, नाही आनंद झाला फार, बघ एक नंबर काम. चांगली लागली ना रात्री. अरे बापरे, ये मग मला भेटायला. हो चालेल, आम्हीच घेऊन ये मग. हो आणि ते 3 जण रेग्युलर येतील बरं. हो त्यांचं पाठवून काय अडचण नाही, त्यांना सांग की काढून करून घ्या. हो हा, आणि मग लागलं तर पुढच्या महिन्याभरात भरा म्हणा, एवढी तर सूट देतो मग. हो चालेल चालेल चालेल, त्यांचं पण असंच करून देतो, काय काळजी नको करू. हो हो, चल मग बाकी विषयांनाही पाठव मुलं. हो नक्की, ठेवू मी. हो बोला प्रतीक साहेब.
सर ऑल क्लियर बर का. अरे वा अभिनंदन. 6.5 मस्त भारी काम केलं एकदम फर्स्ट क्लास आला तुला सर. म्हटलेलं होतं अभ्यास कर चांगला हुशार आहे भारी करून दाखवलं तुम्हाला फार आनंद झाला बघ. क्लास वर कसं तुम्ही आज? हो आहे एक क्लास वरती आणि कोणी मित्र वगैरे असतील आता नाही आधी दोन तीन सांगितलंय की मंडेला घेऊन येणार. हो M3 निघाला त्याच्यानंतर S7 पण केलं होतं ना. हा दोघी होते S7 पण निघून गेला. अरे वा भारी काम झालं. आता SM वगैरे असेल कोणाचं त्यांनाही सांग मित्रांना. ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. ये मग भेटूया. ठीक आहे ठीक आहे. ओके सर बाय. ओके आकांक्षा अभिनंदन तुझं. थँक्यू सर. भारी केलं जग. 5 दिवसात डायरेक्ट जे अशक्य होत ते शक्य करून टाकलं. नाही मला फार आनंद झाला. मला कळालं आकांक्षाचा रिझल्ट एवढा छान आला. हो पुन्हा पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. आणि आता ह्यावेळी चांगला अभ्यास कर. बाकी चांगल्या मार्गावर पास हो. आणि कोणी मित्र मैत्रिणी असतील त्यांनाही सांग क्लास विषयी. आता आपण इथे इथे तुमची बॅच चालू करूया का नरे मध्ये. मी सगळ्यांना सांगितलंय. चालेल बघूया ना आपण. जर तिकडे जर भेटलं तर नक्की करूया. या रविवार पासून होते चालू. चालेल ना. या रविवारी मला आहे ना एकदा भेटवलं हवं तर सगळ्यांना. मी ह्या रविवारी येणार आहे पुण्यामध्ये. मग आकाश आणि मी तिकडे येऊन जाईल लागलं तर. हो हो मला लिस्ट पाठवून दे. चालेल. आणि तुझं पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि फॉर्मच आहे ना आपल्या ऍप वर नगर. ऍप वर नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर आहे त्याच्यावर. नाही भरपूर मुलांना फायदा झाला आहे. चालेल चालेल चालेल. हो हो चालेल चालेल. बाय. हॅलो हॅलो. हॅलो. हा बोला. हा सर मी प्रतीक्षा बोलते. मी क्रॅश कोर्स लावलेला तुमच्याकडे लागला तो तुम्हाला. थँक्यू. अरे बापरे अभिनंदन तुझं. प्रतीक्षा कसं गेलं M3? किती मार्क आले? ऍक्च्युली मार्क्स नाही सर, पॉइंट चांगला आले. 5 पॉइंट काहीतरी आहे. ओके अभिनंदन तुझं. बाकी पेपर छान गेलं होतं ना? पेपर ऍक्च्युली ठीक गेला. डिस्ट्रिक्ट मॅथमॅटिक्स पण लायक होता माझा. दोन होते सेकंड इयरचे. तो दोन्ही पण निघाले. अरे वा फार फार अभिनंदन तुझं. हो नाही नाही खरंच अभिनंदन. तू मेहनत पण केलीस त्यामुळे होऊन गेला पेपर. हो थर्ड इयर तर बाकी सर. माझा TOC तो मला तो लावायचा आहे. चालेल ना. आता क्लास चालू आहे. TOC आहे, डा आहे. मित्र मैत्रिणी असतील त्यांनाही सांग. ये उद्या भेटायला. क्रॅश कोर्स लावेल ऍक्च्युली. मी जॉब करते सर. हो हो काही अडचण नाही. बाकी मित्र मैत्रिणी सांग. आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. चालेल चालेल. ठेवू मी. चालेल. हो सर. हो हो बाय बाय. हा चालेल बोल ना सर. एंट्री क्लिअर झालं. अरे वा अभिनंदन. आणि इलेक्ट्रिकल तर त्या दिवशीच सांगितलंस ना तू. हो इलेक्ट्रिकल पण निघून गेला म्हणजे गोल्डन पण निघाला आणि M3 पण होऊन गेला. हो खूप खूप अभिनंदन तुझं सर. ते टॉम आणि टॉमचा क्लास लावायचा होता मला. टॉम आणि कुठला FM वगैरे आहे का? DME वगैरे? टॉम आणि टॉम. चालेल ना. मग नाशिकला येऊन जा पुन्हा आणि सुरुवात करून टाकू आपण. हो हो टॉम साठी मेकॅनिकलचे सर आहे आणि सॉम साठी पण सिव्हिलचे सर आहेत. विषय तुझे सगळे भारी मार्क वर यायचे सारखेच निघतील एवढी मी तुला गॅरंटी देतो. 100% गॅरंटी देतो. ये आणि करत जा फक्त. हो चालेल. चालेल चालेल सर. आणि पप्पांना सांग सरांनी सांगितलं होते खरं झालं म्हणा. चालेल सर. आठवण काढली होती सांग. ओके सर बाय. अरे बापरे अभिनंदन तुझं. अचानक होऊन गेलं तुझं तर. मग ऍप वापरलं होतं का? नाही मी दरवेळेस तेवढा पेपर तेवढा. अरे वा भारी काम झालं. मग आता एखादा दुसरा विषय जॉईन करून टाक ना. काय करू नाही आता मला. मग आता तुझा दुसरा इलेक्ट्रिकलचा कुठला बॅकलॉग आहे का? किंवा कुठला विषय तुला चांगल्या मार्गावर टॉप करायचा आहे का? आता कुठला PS2 वगैरे असेल ना तुला? येणे आणि अजून कुठला PS2 वगैरे असेल? ओके मग येणे ची बॅच कंडक्ट करून टाकू आपण. ही PhD ट्रान्सफर करून टाकू. नेटवर्क अनालिसिस आहे ना? हो
नेटवर्क अनालिसिस काय अडचण नाही येने येने बॅकलॉग आहे का हां बॅकलॉग आपल्या सेकंड इयरचा आहे का हां सेकंड इयरचा आहे म्हणजे M3 आणि NA होता ओके तो क्रिटिकल ला आला येने हां NA एक तेवढा एक सुटले ठीक आहे हरकत नाही मग M3 आपण तिकडे कन्वर्ट करून टाकू येने मध्ये आणि येण्याची बॅच आहे ना सोमवार मंगळ बुधवार असते सकाळी असते 8 ते 9 पण तू एकदा संध्याकाळी येऊन सोमवारी सरांना भेटून घे मग तुला कुठला तरी एक टाइम सर करून देतील तुझ्या हिशोबाने आणि अभिनंदन तुझं मला भारी वाटतं मी तुला म्हटलं होतं आम्ही घेऊन जाईल मला खात्री होती मी तुला तेव्हा तू ऍडमिशन केलं तेव्हाच म्हटलं तुझं M3 निघून जाणार 100% काळजी नको दिला आहे ना कॉन्फिडन्स चेहऱ्यावर दिसतो आम्हाला समजत नाही आणि जे मी मुलांना सांगतो तेच होत काही ना वाटत नाही होणार तरी होऊन जात मेन महत्वाचं टेन्शन गेलंय याने पेक्षा पण M3 असा उघडतो काही अडचण नाही ये मग आणि आता जे मित्र असतील त्यांचे हे कंट्रोल सिस्टीम इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स NA CS त्याच्यानंतर M1 M2 M3 काय असेल मित्रांना सांग घेऊन ये क्लासला तुझ्या कुठली एक दोन रेफरन्स तरी पाहिजे मला हा ठीक आहे मी दोन तीन रेफरन्स तीन चार रेफरन्स हो चालेल 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 ओके सर मग सोमवारपासून जॉईन करून घ्या येणे सर ठीक आहे सर ठीक आहे हो बाय सुदाम बोल काय आले मा रिझल्ट काय आला सेकंड इयरचा एक बाकी सर A7 नाही का A7 ना बाकी निघाला ना M3 अरे वा तुझं खूप खूप अभिनंदन आणि सर ते आपल्या तिकडे लोणीकडचे पण मुलं होते ना माझ्या कॉलेज हो तुझ्या कॉलेजला तू त्यांना शिकवलेलं नाही नाही ते दुसरे तुमचे कोणतरी सर टीचिंग करतो ना तिकडे लोणीला हो त्यांनी तिकडे क्लासेस केले तो आमच्या कॉलेजचा टॉपर आला अरे वा अभिनंदन जबरदस्त आणि त्याला यश मी सर कंड चालू केलाय की त्यांनी युनिव्हर्सिटीने हो हो चालू आहे कंड वगैरे भेटताना तो टॉपर आलेला आहे कॉलेजला जबरदस्त भारी त्याला अभिनंदन सांग माझ्याकडनं आणि आमचं आता मी 2-3 मुलं केले पेपर तुम्हाला चालेल ना त्यांना ह्या रविवारी पाठवून दे हा इथं पुण्यामध्येच केले हो पुण्यामध्येच जेवढे क्रिटिकल ला गोल्डन ला सगळ्यांनाच पाठवून दे आणि A7 भरपूर मटेरियल आपल्या ऍपवर टाकले त्याच्यावरून स्टडी सुरुवात कर हा तेच करतो नाही तर मग बसतो क्लास मग क्लासला तुला नाशिकला 5-1 दिवस यावं लागेल नाशिकला का 5 दिवस एखाद्या मित्राकडे वगैरे कुठे रूम बघ थांब आणि येऊन जाते वा मग काय तुला सोपं आहे ना 5 दिवस येऊन जा मग किंवा आत्ताही आला तरी चालेल तुला आत्ता गर्दी नसणार नंतर ठीक आहे सर जेव्हा क्रॅश कोर्स चालू होईल तेव्हा ये मग हो आणि तुझं पुन्हा एकदा अभिनंदन बाकी मित्रांना पाठव आता क्लासला वेलकम हो पाठवतो चालेल हा बोल सुमित हा सर म्हटलं निघाला M3 अरे वा अभिनंदन तुझं थँक्यू सर थँक्यू भारी काम झालं हा यावेळेस भारी काम झालं निघून गेलं आणि आता इलेक्ट्रिकलचे भरपूर विषय होता तर मित्रांनाही सांग तुलाही करायचे असलो अदर सब्जेक्ट तर कर नक्की चालेल चालेल सर नक्की नक्की पॉवर सिस्टीम चालू आहे कंट्रोल सिस्टीम NA वगैरे आहेत चालेल चालेल सर नक्की नक्की आपल्या याच्यात फक्त सर तो आशिषच राहिला VN9 आशिष आणि ती नेहा मसरे म्हणून मुलगी होती ना नेहाचा पुन्हा राहिला का हो नेहाचा राहिला पार्थ मानकरचा राहिला अरे बापरे विशेष वाटतंय कारण एवढा सोपा पेपर आणि मी दिलेलं तेच आलेलं आता ते ग्रुप सर तुम्हाला बघा मी पेपर झाल्याबरोबर कॉल केला डायरेक्टली तेच क्वेश्चन होते डायरेक्टली म्हणजे व्हॅल्यू सुद्धा चेंज झालेले नव्हते बरोबर आणि ते ग्रुपवर बघ ना पोरं एकदम मूड वरून लिहित आहे ठीक आहे त्यांना म्हणा सरांना कॉल करा आणि त्यांची यावेळी फीज वगैरे लागणार नाही म्हणा पण यावेळी करून घ्या आणि रेग्युलर करा म्हणा यावेळी येस सर कारण क्रिटिकल ला आलेत ना ते हो सर रेग्युलरला जा म्हणा
येस सर नक्की. चालेल चालेल आणि तुझा पुन्हा एकदा अभिनंदन. हो थँक्यू सर थँक्यू. चालेल चालेल मित्रांना सांग क्लास विषयी. ओके नक्की सर नक्की. चालेल चालेल ठेवू मी. चालेल येस सर येस. हो ओके. कॉल करने के लिए धन्यवाद. आपने जिनको कॉल किया है वो जल्द ही. हेलो हेलो अभिनंदन विनोल तुझ. थँक्यू सर थँक्यू. तुमच्या झाला एम थ्री इंजिनियर झाली सर. एम थ्री बाकीचे जे सब्जेक्ट होते मी दोन्ही. अरे वा बघ किती भारी काम झालं. अरे वा खूप खूप अभिनंदन. आणि नेहा आणि अजून कोण होत माधवी. अरे बापरे जबरदस्त. सगळ्यांना सांग सरांनी आठवण काढली. खूप खूप अभिनंदन. अरे असं काही नाही तुम्ही हुशार होतात सगळे. तसं काही नाही तुम्ही हुशार होतात सगळे. मेहनत तुम्ही करत होता मी फक्त मार्गदर्शन केलं. आता मुलांना पर्पल हॅटचा रस्ता दाखवा. नुसतं एम थ्रीच नाही बाकी सगळ्या विषयांसाठी वेगवेगळे विषय आहे तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे. हो आणि तुमचं डा टॉक कुणाचं असेल त्यांनाही सांगा डीएम वगैरे. हा आणि विशेष म्हणजे एक कोर्स तुम्ही करा याचे कोर्सेस करा. आपल्याकडे चालू झाले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्पोकन इंग्लिश आणि इंटरव्ह्यू सक्सेस टेक्निक्स. इंटरव्ह्यू साठी कसं प्रिपेअर व्हायचं जेणेकरून आपण 4-5 लाखाच्या जॉबला आपण रेडी होऊ शकतो हे पण कोर्सेस प्रॅक्टिकली आपण करून घेतो आहोत. ते पण स्टार्ट केले आहे तर त्यांच्यासाठी आता सुट्ट्या आहे तुम्हाला त्याच्यासाठी स्टार्ट करून टाका ते कोर्सेस. तर त्याच्यासाठी या मग चौकशी करा आणि तेही जॉईन करा. तुम्हाला खूप फायदा होईल लास्ट इयरच्या दृष्टीने पण. चालेल ठीक आहे चालेल सर. मग बाकीच्यांनाही कॉल करायला लाव. ठीक आहे हो आणि एकदा या भेटून जा मग. चालेल चालेल चला मग ठीक आहे ठेवू मी. हो